अर्जुन्या, ती दिवसभर त्या खोलीत सडतीये म्हणून तुला वाईट वाटतंय ना? एक काम करायचं, आज रात्रभर तू बाहेरच राहायचं. रुसलोय मी, म्हणून आलोय तुझ्याकडं एकटाच. आधी आई घेऊन यायची ना, लहानपणी रुसलो की. तू गेला आईला घेऊन वर तुझ्यापाशी. आता आलोय मी एकटाच. देवा, आज बाकी काही नाही, पण ते 80 ला इथे येण्याची अक्कल दे बाबा. हा डबा जर कमी परत घरी नेला ना, तर फार पचकावील माझा. डबा घरी नेल्यावर कसा काय पचका होईल? हालास, तुला कसं कळत रे मी कुठे येते? बरोबर येऊन टपकतोस. इथून पुढे नाही टपकणार. बापरे, 80 च चार्जिंग उतरले वाटत. मोदक येत्यात, खाती चार्जिंग वाढल. माझ्यासाठी आणलं? नाही नाही, स्मिता कदम साठी. कोण आहे रे ती? तिचं काय मध्येच? तिचं काय मध्येच म्हणजे तुझ्या डब्यावर तिचं नाव आहे. अरे घरी सगळ्यांनी विचारलं मला कोण आहे म्हणून. मग काय सांगितलं तू? मग काय सांगितलं? काहीतरी. पण कोण आहे ती? आपे बरं झाला मोदक आणले तू, शेवट तरी गोड झाला. म्हणजे? म्हणजे इथून पुढे तुला यश यांच्या दिसणार नाही. त्यांचा चालला लांब. कुठे चाललायस तू? काय झालंय? मला जायला लागते. अच्छा, म्हणून चार्जिंग उतरलीये तर. आणि कुठे जाणार आहेस? चाललोय गाव सोडून. आणि मला हॉटस्पॉट पाहिजे असेल तर? तर तुम्हाला नाही माहिती. मला ना तुझं काही कळतच नाही. एकतर असा अचानक येतो, मदत करतो, चेहरा पण दाखवत नाही. चेहरा दाखवत नाही, कुठे राहतो, काय करतो. तुला काय वाटलं, मी शिवले बघितलं नाही का? बरं बाबा, राहिलं नाही बघत. आता परत काय भेटवायची नाही. एक सांगायचं होतं, सांगू का? काय? आपे तू भारी आहे. तुला भारी आहे ग. तुझ्याकडे जे आहे ना, ते अख्ख्या जगात कुणाकडे नाही. तू फक्त स्वतः विश्वास ठेव, पहिल्या झटकत कलेक्टर होणार बघ तू. नो, या अभ्यासाच्या नादात मला विसरू नको. काय? पण तुला खरंच जायचंय का? नाही. अरे मग जसं मला म्हणाला स्वतःवर विश्वास ठेव म्हणून, तसं तू पण ठेव की स्वतःवर विश्वास. जादू करेस ना तू, मग कर स्वतःवर काहीतरी जादू. बघ बाबा, विचार कर. आणि हा, ते मोदक काय फक्त स्मिता कदम साठी नव्हत्या, तुझ्यासाठी पण होते. त्यामुळे ते मोदक खा आणि लवकरात लवकर मला भेटून सांग कसे झाले होते ते. आईशी तर फिक्स रे अर्जे. तर बघतो कोणाचा पाप आपल्याला गावात बाहेर काढत. अहो, मी काय म्हणते, ते अर्जुनच, आपल्या अर्जुनची बदली करून टाका की हो. अहो, किती वर्ष झालं पोरग बाहेरच राहतय, त्या निमित्ताने घरात पण राहील. आणि ते असला की विनभाऊजींचं पण बरं असतंय, चांगलं खुश असतात ते, खात्यात पित्यात करतो.
सगळ्यांचं सगळं करतो. त्यांना करू दे त्यांच्या मर्जीच. आता पोरानं कुठं दोन मोदक नेऊन दिलं तर त्या मुद्दा मोदकाचा नाही रुक्मिणी, हेच तर तुला कळत नाही. मग एवढा अतिहत्ती करतो मी काय कमी जीव लावला होता का तिला? ती म्हणाल ती गोष्ट मी तिला आणून दिली. कुठं पाठवायचं ठरलं तर पाठवलं. मी नाही करतो बहीण बहीण, पण जेव्हा घरातनं गेली तेव्हा डुसकं धरून बसला होता घरात. मी फिरलो दसरात, दोन दिवस उपाशी राहून तिला शोधून तिला परत आणली. लोकांनी शेण घातलं तोंडात माझ्या, तरी गप्प बसलो. आता माहित आहे की तुम्ही समद यांचं समद केलंय, पण मग याशी डोक्यात राग घालून घेताय बघा. केलं त्याची किंमत आहे का कोणाला? हो असं का म्हणताय? नाही रुक्मिणी, तू घरात असतेस तुला नाही काही गोष्टी कळत. मी सगळ्यांना पोचतोय, घर चालवतोय म्हणून सगळी गप्प आहेत. त्यातले एक एक जण कसा फणा काढतोय बघ. कशाला उगाच सणासुदीच काय बाई बोलता? खरंच बोलतोय मी. हा अगं जगाची रीतच आहे, बळी तो कान पिढी. हे असं करून तुमच्या पण काळजाला गार वाटणं बघा. मला माहित आहे की कुणी बी काय बी म्हणलं तरी मी बघितलंय सगळ्यांच्या पोटात अन्न गेल्याशिवाय तुमच्या पोटात जेवण जात नाही. त्याच चांगलं पांग फेडलंय सगळ्यांनी. अर्जुन हा झालाय पण विनेला कळत नाही. त्यानं सांगायला नको त्याला, पण नाही विन्याचा आजच नाही. कायमच गोळणी धरून बसलेला असतोय तो एकदम गप. जाऊ देत की आता झालं गेलं समजून गेलं. अजिबात नाही. पोटाला कॉर्भर भाकर नव्हती तवा उभं केलंय मी सगळं. तळी नाही एकदा एकदा विचार केला नाही. समद समद धुळीला मिळवलं. आता किती मोठा झालो सरकार तरी मागणं बोलणारी बोलणारच बोलतातच. जाऊ दे, मी उगाच विषय काढला बघा. माझ्या अर्जुनच्या नशिबात काय असेल ते होईल. होती त्याच्या नशिबात बदली होती, पण त्याच्या हातानं त्याने घालवली. चला झोपतो मी. एकच नंबर काम बर का? मैराणी अशी ईशा खरंच गाव सोडून गेला असेल का? म्हणजे तो आला काय, त्यानं मदत काय केली, कोण होता कुठला होता काहीच माहित नाही आणि निघून पण गेला. परत भेटेल का तुम्हाला? बे काय विचार करतेस,
परीक्षा आली तोंड सकाळी कुठे गेली पोरगी काय माहिती ही आपे ए आपे अगं असली इथंच कुठेतरी तू जरा थंड घे हा मी थंड घेते सकाळी सकाळी माझ्या उरावर सगळी कामं टाकून गेली तुमची लेक कुठं अगं इथंच कुठेतरी देवळात गेली असेल येईल पाच मिनिटात कशाला दंगा करतीस एवढा मला निघायला पाहिजे ती पुस्तकं पोहोचवायची झालं तुम्हाला मी लागलं का पुस्तकांचं याड अगं मला कशाला पुस्तकांचं याड लागते त्या गोडाऊन मध्ये पुस्तकं पोहोचवायचं काम घेतलंय एवढे चार पैसे जास्त मिळतील ना संसाराला होय आणि त्याच पैशांचं लेकीला पुस्तक घेणार होय की नाही माहितीये मला जा जाता जाता ते देवळात का बघा पोरगी जरा हा बघतो अप्पे दीपक ए बाळा उठ ना दीदी कुठे गेली बघू ना जरा उठ अप्पे दीदी ना अहो मी स्वप्नात तिला थोडं देतो पाच मिनिटात गावले असते तर तुटवले ती गेली पोरगी सकाळी सकाळी काय माहित इथं झोपलीस वय अहो बापू मी काल अभ्यास करत राणी तू झोपली वाटत आता काय राणीशी गप्पा मारत बसलाय नाही कुठं काय हे आपलं असंच मला अप्पे मी तुझ्या मम्मीला माकोबापाशी घेऊन जातो त्यावर चटका कर आणि घरात जा पोरीचा पत्त्या नाही सकाळपासून बापाचं काय सुष्मे जरा तिकडं माकोबापाशी येतेस का तिथे काय आता अगं तिथं इकडे की तुला सांगायचं इकडे 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 हा बघ इकडे ये 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 मी काय म्हणत होतो तुला इथं ते आपण माकोबापाशी जरा स्वच्छता करून घेऊयात का इथं तनकट वगैरे आलं ते काढूयात का ती जरा बघ की किती घाण वाढली तिथे याच काय मधीच आलं आता मधीच नाही देव आहे आपला केलं पाहिजे का नाही तिथं असं साफसफाई करून घेऊ मस्तपैकी दोन चार झाड लावायला पण होतील ना तिथं म्हणून म्हटलं तुला अहो मला येळ मिळेल तसं करत असते मी साफसफाई करतीस वय मला वाटलं आपलं असंच म्हणून तुला सांगावं म्हणलं येऊ कमी काय झाली आणला ती पोरगी ती कुठे माहित नाही ती तशी हा बाप हा असा ती देवळात आहे का बघा तेवढं जा हो हो ताताना बघतो कुठे आपे दिदे 2856 म्हणजे किती उरले ग 144 आपे अगं हाईस कुठं इथंच आहे की का काही काम होत काम होत तू आणि बाप मिळून काहीतरी कान करताय ना मम्मी अगं काहीतरीच काय चल बाई आवऱ्याला घेतली काम आहे नाही नको नको बाबू मी बोलतो तुम्ही नक्की काय बोलू अरे मी बोलतो एकदा तिच्याशी ऐक माझ नाही नको परत तुम्हाला काहीतरी बोलते काल त्यांनी सांगितलं होतं ना तुम्हाला आमदाराला फोन करायला अरे नुसतं एकदा मला बोलू दे त्याच्याशी त्याचा जीव आहे तुझ्यावर बदलीच्या कामाला नाही म्हणायचं नाही नको परत तुम्हाला काहीतरी म्हणताल मला नाही आवडत त्यांनी तुम्हाला काय म्हणताल अरे माझा थोरला भाऊ आहे तो काल काय एवढं झालं होतो दोन मोदक नेऊन दिलं ना फक्त आत्तीला आम्ही लहान होतो ना तेव्हा आपलं मूळ गाव धरणात गेल घर गेलं जमिनी गेल्या राख गाव इकडचं तिकडं झालं मग धरणग्रस्तांना ही घर प्लॉट दिले ना म्हणून आम्ही हितात तर हितली अवस्था बघून आमचा आईबाप गेल अरे एकीकडे जमिनी गेल्या आणि एकीकडे आईबाप गेल राबाळच फाटलं रे अरे दादानं सावरलं सगळं यो उभं राहिला आमच्या माग अरे आम्हाला लहानाच मोठं त्यानं केलं मला आणि तायडीला म्हणजे तुझ्या आत्याला कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही इथं जो कंत्राटदार घर बांधायला होता ना त्याच्याकडे पाक पाया खाण्यापासून त्यानं काम केली आणि आम्हाला कुणी वाली नाही म्हणल्यावर आमच्या जमिनी
सरकारी लोकांनी परस्पर पैसे खाऊन कुणाला बी विकले, मग काय आम्ही कचऱ्या गत इकडून तिकड. दादा पुरून उरला सगळ्यांना, भाव नाही, बाप आहे माझा तो बाप. मला सांग मी किती बी चुकलो तर तुला माझं चुकीचं वाटेल का? तसंच आहे रे, तू जरा कुठं सावरत होत तर आयडी पळून गेली. आयडी पळून गेल्याचं लय जिवारी लावून घेतलं रे त्यानं आधीच रागे. मग काय सगळं फार इसकटून गेलं बघ. मला सांग त्याच्या जागी तू असता तर काय केलं असतस? एवढी वर्ष कोंडून ठेवलं ना तिला, आता बासकी. हा हे बी पटतय मला, पण तिच्या जाण्यानं सगळं परत ढासाळलं र. ते दिवस जुन्या गोष्टी उघडत बसायच्या, सोडून दिल्या पाहिजेत ना. तेच म्हणतोय मी, म्हणून तरी एकदा बोलतो त्याच्याशी. ऐक माझं, मला पाहिजे ना बदली, मी बघतो काय करायचं. अरे पण असं काय करतोस? बसलेत ना बाहेर, बोलतो. अरे अर्जुन नाही राहू दे, थांब बोलतो. अरे ऐक, थांबा. तुम्ही मला काय सांगितलं? काल संध्याकाळपर्यंत मुरुम टाकून होईल, झाली का नाही बोली? सरकार गणपतीमुळे नाही झालं बोले. गणपतीमुळे हे थांबलं होतं का? नाही ना, मग बाकीची कामं कशी काय थांबली? आता जितकं दिवस पुढे काम वाढेल ना, त्याचा पगार मी तुमच्या असणाऱ्या पगारातनं कापून द्या. एवढ्या टायमाला माफ करा सर का, चुकी झाली ना तर भरपाई द्यावी लागणार. अर्जुन इकडे. हा सर. यो माझा पुतण्या, पोलिसात असतोय. अर्जुन काल तुझ्या हातनं एक चूक झाली होती, त्याचं काय झालं? भरपाई करायला लागली. हा भरपाई करायला लागली. ऐकलं का? यो माझा पुतण्या आहे, तरी बी त्याला चुकीची भरपाई द्यावी लागली. पुतण्या असला तरी चूक ती चूक, कळलं का? या काय रे अर्जुन, काय काम होत का? नाही पडद्याच्या माग उभं होता म्हणून इच्छा. नाही तेच म्हणलं, बाहेरचा माणूस आलाय, चहा पाणी झालं का? नाही विचारव. बर, आवराला घेतलंय ना? हा घेतो, आवराला घेतो. या. सरकार नमस्कार. काय रे रॉकेट, ते सुजय दादा कुठे? अर्जुन सुजयला बोलवा. सुजा काय रे एकटाच, नेते कुठे आपले? बाहेर आहेत की? ऐका, अरे नेत्यांना काय बाहेर उभं करतात का? हा अर्ज बोलवात, काय तर छ्या पाणी तरी करतात ना. जा 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 जा, बोलवून आण पाहिजे. अहो अहो मिरवून झालं, उशीर होणार आम्हाला, निघतो आम्ही. बर या. सुजा घरात नाही चहा पाणी केला तरी नेत्यांची बडदास करा काहीतरी बाहेर. त्यांना चहा पाणी काय हवं नको ते बघा, आपल्या टेंडर वर अजून त्यांची सही झालेली नाही. अहो त्यासाठी तर चाललो ना मिरवणुकीला, येडा काय मी. मी मिरवणुकीत नाचतो, तू माझ्या एक रील शूट कर की. अजिबात नाही भावासाठी एवढं मी करू शकत नाही. तू हो नेते यात मजा नाही, डॉल बी पाहिजे होता डॉल बी. अरे यंदा नको म्हणले ना फादर. अरे खरं राव तुमचं काय ऐका नाही? अरे आधीच मॅटर झालेत त्यामुळे जरा थंड घ्यायला लागतंय ना. ओ नेते त्या राजा राणीच लय मना घेऊ नका बर का, असले आयुष्यातला येते आणि जातेत. त्यांचं कोण मनाव घेते? आणि फादरच जरा आपले. हे चला चला पुढे घ्या, चला रे चला. बर चल मी तुझा व्हिडिओ करते, फक्त तू आहे ना आजपासून अभ्यासाला सुरुवात कर. दिदे एकदम आता 3K फॉलोअर घेऊन दे, मग करतो ना भाई. मम्मी पण तेव्हाच व्हिडिओ करते ना भाई. बर भाया करतो, चल मिरवणूक झालं की पण अभ्यास करू. चल चल चल. टिप्या एक बार जब मैंने कमेंटमेंट कर दी
मैं अपने खुद के भी नहीं सुनता। चल चल।